नमस्कार, मी अनिश कुलकर्णी गेल्या 8 वर्षापासून आस्मी यूथ करिअर ॲडवायझर नावाची ऑर्गनायझेशन रन करतोय, ज्या थ्रू महाराष्ट्रामध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंग ॲडमिशन काउन्सिलिंगचं आम्ही काम करतोय. हे काम करत असताना आमचा महत्त्वाचा पार्ट की कुठल्याही ऑर्गनायझेशनबरोबर कनेक्ट न होता विद्यार्थ्यांच्या मार्कांवरून त्यांना काय बेस्ट मिळू शकतं ह्यासाठी आपण 8 वर्ष काउन्सिलिंग करतोय. आता नीटची परीक्षा झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी OMR आणि आन्सर शीटवरून एक स्कोअर काढला असेल, बट ऑब्वियस क्वेश्चन पेपर आणि आन्सर शीटवरून, आणि त्या स्कोअरवरून आता तुमचं प्लॅनिंग चालू असेल की तुम्हाला कुठल्या स्टेटमध्ये ॲडमिशन मिळू शकतं, कुठल्या कॉलेजेसचे काय फी स्ट्रक्चर आहेत, कुठले ओपन स्टेट आहेत, आणि त्या ओपन स्टेटमधलं एक महत्त्वाचं स्टेट म्हणजे कर्नाटका. आज कर्नाटका टुरिझमसाठी, रस्त्यांसाठी फेमस आहे, पण त्याचबरोबर भारतामधले सर्वात टॉपचे चांगले प्रायव्हेट कॉलेजेस हे कर्नाटकामध्ये आहेत. त्यामधलं सर्वात चांगलं कॉलेज म्हणजे सेंट जॉन मेडिकल कॉलेज बँगलोर, जे भारतातल्या टॉप 5 प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये येतं. मग आता ह्या कर्नाटका स्टेटमध्ये कशा पद्धतीनं अप्लाय करायचं, किती पर्सेंटेज जागा ह्या ओपन विद्यार्थ्यांसाठी अक्रॉस द इंडियासाठी अवेलेबल असतात, कुठले ॲडिशनल डॉक्युमेंट्स लागतात, लास्ट इयरचा कट ऑफ काय होता, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. अजून अस्मीच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा, कारण आम्ही भरपूर मेहनत घेऊन तुमच्यापर्यंत ऑथेंटिक चांगला कंटेंट आणून देण्याचा प्रयत्न करतोय, आणि जास्तीत जास्त नीट ॲस्पिरंट बरोबर शेअर करा. तर चला बघू कर्नाटका. आता कर्नाटकामध्ये जर तुम्हाला मेडिकल कॉलेजेससाठी अप्लाय करायचं असेल तर कर्नाटकाची जी ॲडमिशन प्रोसेस होते ती बट ऑब्वियस नीटच्या मार्कांवरूनच होते, कुठलीही त्यासाठी वेगळी दुसरी परीक्षा नाही आहे. कारण बरेच लोक क्वेश्चन विचारतात की सर कर्नाटकासाठी CET द्यावी लागते का? नाही, कर्नाटकासाठी नीटचीच परीक्षेनुसार ॲडमिशन होतं. सेकंड, ही जी ॲडमिशन कंडक्ट करतं ती ऑथॉरिटी आहे कर्नाटका एक्झामिनेशन ऑथॉरिटी बेंगलोर. सो ही पूर्ण ॲडमिशन प्रोसेस KEA थ्रू कंडक्ट केली जाते, ज्याच्यामध्ये बाकी कुठल्याही वेबसाईटवर तुम्ही रजिस्ट्रेशन करू नका. KEAची ऑफिशियल वेबसाईट आहे KEA.KAR.NIC.IN. सो ह्या वेबसाईटवरून तुमची स्टार्ट टू एंड रजिस्ट्रेशन, प्रेफरन्सेस, ॲडमिशनपर्यंतची पूर्ण वेबसाईट किंवा सीट मॅट्रिक्स, कॉलेजेसचे अपडेटेड फी स्ट्रक्चर काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या वेबसाईटवरून समजल्या जातील. आता बघू की कर्नाटकामध्ये नंबर ऑफ कॉलेजेस किती आहेत, कर्नाटकामध्ये कशा पद्धतीनं ओपन कॅटेगरी असते, कशा पद्धतीनं राऊंड्स होतात, आणि कुठल्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकामध्ये ॲप्लिकेशन केलं पाहिजे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा की कर्नाटकामध्ये सीट्स कशा पद्धतीनं ऑल इंडिया विद्यार्थ्यांना अवेलेबल होतात तर ते समजून घेऊ. की कर्नाटकामध्ये फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजमध्ये 100 जागा आहेत, की केंपेगौडा कॉलेज बेंगलोर, त्या 100 जागांमधल्या ज्या डिव्हायडेशन होतं ते म्हणजे फर्स्ट 40 जागा की ज्या कर्नाटकातल्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या फी स्ट्रक्चरनुसार भरल्या जातात, ज्या ठिकाणी कर्नाटकातले स्टुडंट अप्लाय करू शकतात, प्लस क्लॉथ सी वाले विद्यार्थी अप्लाय करू शकतात. सेकंड, 20% जागा की ज्यामध्ये जे 9 ते 11 लाखापर्यंत फी स्ट्रक्चर आहे त्या ठिकाणी कर्नाटकामधले विद्यार्थीच अप्लाय करू शकतात. उरलेल्या 20% जागांमध्ये हा ऑल इंडिया कोटा असतो की ज्याच्यामध्ये अक्रॉस द इंडियामधले नीट क्वालिफाईड विद्यार्थी ऍप्लिकेशन करू शकतात. सो तुम्ही महाराष्ट्रातले आहात, सो महाराष्ट्रातले विद्यार्थी ह्या 20% जागांसाठी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये अप्लाय करू शकतात, ज्या ठिकाणी कर्नाटकातलं फी स्ट्रक्चर हे 10 ते 11 लाखाच्या रेंजमध्ये आहे. आणि ज्या उरलेल्या 20% जागा असतात ज्याच्यामध्ये 2 डिव्हायडेशन होतं, 15% NRI कोटा आणि 5% अदर कोटा. आता ह्या 20% जागांसाठी कर्नाटकातलं फी स्ट्रक्चर हे ऑलमोस्ट 35 ते 45 लाख रुपये आहे. आता बट ऑब्वियस एवढं हाय फी स्ट्रक्चर आहे आणि हा हाय स्ट्रक्चर असल्यामुळं बरेच लोक हे पूर्ण फी घेऊन कोणी अप्लाय नाही करत, कारण हे टोटल बजेट ऑलमोस्ट 1.6 to 1.8 crore पर्यंत जातं. आणि ह्याच जागा तुम्हाला मॅनेजमेंट कोटाला नंतर अवेलेबल होतात, त्यामुळे आता तुम्हाला बरेच कॉल्स येत असतील की आम्ही तुमचं 1 CR मध्ये ऍडमिशन करून देतो, 1.2 मध्ये करून देतो, तर ह्या जागा ऑफर केल्या जातात. येस, तुम्ही ह्या जागांसाठी अप्लाय करू शकता, पण ते अप्लाय करताना पूर्ण ऑथेंटिसिटी चेक करा की तुमची कुठल्याही ठिकाणी फसवणूक केली जाणार नाही, आणि त्यानंतर तुम्ही त्या जागांना अप्लाय करा. आपण आजचा जो व्हिडिओ बनवतोय तो बेसिकली ह्या 20% जागांसाठी बनवतोय की ज्या ठिकाणी प्युअरली ऑन द बेसिस ऑफ मेरिट तुम्हाला ऍडमिशन हे मिळू शकतं.
आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, एक इन शॉर्ट कर्नाटकाची आपण ऍडमिशन प्रोसेस बघू. मी कर्नाटकाच्या ऍडमिशन प्रोसेसचा अर्ध्या तासाचा अजून एक व्हिडिओ अपडेट करणार आहे की जेणेकरून तुम्हाला स्टार्ट टू एंड सगळे रूल समजतील. पण बेसिक इन्फॉर्मेशन घेऊ की सर्वात प्रथम नीटच्या रिझल्ट नंतर तुम्हाला कर्नाटकाच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचं असतं. ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग राऊंड वन वन साठी तुम्हाला प्रेफरन्सेस द्यायचे असतात. आता ह्या प्रेफरन्सेस मध्ये जे काही 31 अवेलेबल कॉलेजेस आहेत त्या अवेलेबल कॉलेजेसचे तुम्हाला ज्या कॉलेजला अप्लाय करायचं आहे त्या कॉलेजेसचे तुम्ही प्रेफरन्सेस देऊ शकता. कर्नाटकातला एक चांगला मुद्दा की ह्या प्रेफरन्स दिल्यानंतर कर्नाटकामध्ये एक मॉक अलॉटमेंट होते. आता मॉक अलॉटमेंटचा फायदा काय, तुम्हाला एक अंदाज येतो की कुठल्या कॉलेजचे काय कट ऑफ आहेत आणि त्या अलॉटमेंट नंतर तुम्हाला जर काही प्रेफरन्सेस मध्ये चेंजेस करायचे असतील तर तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर राऊंड वनचा रिझल्ट लागतो. राऊंड वनचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, तुम्ही घेऊ शकता, नको असेल रिजेक्टही करू शकता. त्याच्यानंतर राऊंड टू स्टार्ट होतो. राऊंड टू प्रोसेस सुद्धा ऑनलाईन असते. तिथं पण तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल मार्कांवरून तुम्ही घेऊ शकता, नको असेल सोडू शकता. पण राऊंड टू मध्ये ऍडमिशन सोडलं की तुम्ही बट ऑब्व्हियसली प्रोसेसच्या बाहेर जाता. आणि राऊंड टू नंतर कर्नाटकामध्ये जो महत्वाचा राऊंड होतो तो म्हणजे मॉपअप राऊंड वन. आता मी महत्वाचं का म्हणतोय, कारण कर्नाटकामध्ये ऑल इंडियाच्या ज्या 20% जागा आहेत त्या टोटल 765 जागा आहेत. आता ह्या 765 जागांमधल्या हार्डली 50% जागा म्हणजे 300 ते 350 जागा ह्या राऊंड वन आणि टू मध्ये भरल्या जातात. आता राऊंड टू मध्ये कट ऑफ लास्ट इयरचा होता 476 मार्क आणि मॉपअप राऊंड साठी मागच्या वर्षी 360 पर्यंत जागा ह्या रिकाम्या होत्या. म्हणजे विचार करा, 50% जागांना हा 476 कट ऑफ होला आणि मॉपअप राऊंड साठी 360 जागा रिकाम्या होत्या. दुसरा महत्वाचा मुद्दा, मॉपअप राऊंड हा बेंगलोरमध्ये असतो. मग बेंगलोरमध्ये असल्यामुळे प्रत्येकांना त्या ठिकाणी जाणं हे डिफिकल्ट होतं. किंवा एक दुसरा अंदाज असतो की अरे 476 स्कोर आहे, एवढ्याच जागा आहेत, जास्तीत जास्त कट ऑफ 460-465 पर्यंत येईल, मग मला ऍडमिशन मिळणार नाही. आणि त्यामुळं ह्या ठिकाणी बऱ्याच कमी विद्यार्थी अप्लाय करतात आणि त्याच गोष्टीमुळं ह्या ठिकाणी 420-430 मार्काला सुद्धा इझिली ऍडमिशन मिळतं. की ज्या कॉलेजेसचा कट ऑफ अगदी 560-570 आहे त्याच कॉलेजेसचा ह्या राऊंड मध्ये कट ऑफ 470-460 पर्यंत पण खालती येतो. आणि त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर हा 400 जास्त आहे आणि ज्यांचं बजेट 10-11 लाख रुपयापर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांनी कंपल्सरी कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन करा की जेणेकरून तुमचा एक मॉपअप राऊंड मध्ये चान्स राहील. आता दुसरा महत्वाचा मुद्दा की हे सीट मॅट्रिक्स कसं असतं, किंवा किती नंबर ऑफ सीट्स आहेत, काय बजेट आहे. तर कर्नाटकामध्ये टोटल मी सांगितल्याप्रमाणे 31 कॉलेजेस अवेलेबल आहेत. या 31 कॉलेजेसमध्ये 20% जागा ह्या ऑल इंडिया कोट्यासाठी उपलब्ध असतात, ज्यासाठी तुम्हाला कर्नाटकामध्येच रजिस्ट्रेशन करावं लागतं, ना की MCC ऑल इंडिया कोट्यामध्ये. टोटल जागा ह्या 765 आहेत आणि ह्या मधल्या 26 कॉलेजेससाठी फी स्ट्रक्चर आहे 7-11 लाख रुपये. आता ह्याच्यामध्ये 7 लाख असलेलं एकच कॉलेज आहे सेंट जॉन बेंगलोर, बाकी सगळ्या कॉलेजेसच्या फी स्ट्रक्चर हे 10-11 लाख रुपयामध्ये आहे. त्याच्यानंतर 5 कॉलेजेस आहेत की ज्या ठिकाणी, आता सॉरी, ह्या 7 कॉलेजेससाठी जो 26 कॉलेजेस होते त्यासाठी लास्ट इयरचा कट ऑफ हा 476 होता आणि उरलेल्या 5 कॉलेजेसमध्ये 17-22 लाख रुपये फी आहे, ज्यामध्ये MS रमैया बेंगलोर किंवा SDM धारवाड ह्यासारखे कॉलेजेस आहेत आणि त्या ठिकाणचा लास्ट इयरचा कट ऑफ हा 339 होता. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं बजेट हे 17-20 लाखाच्या रेंजमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांनी जरी तुमचा स्कोर 300-350 रेंजमध्ये असेल तरी कर्नाटकामध्ये कंपल्सरी अप्लाय करा. आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा कर्नाटका बाबतीमध्ये, की कर्नाटकामध्ये ह्या 31 प्रायव्हेट कॉलेजला जरी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर कंपल्सरी तुम्हाला 1 वर्षाची रुरल इंटर्नशिप करावी लागते तुमचा MBBS कोर्स झाल्यानंतर. त्यामुळे कर्नाटकामध्ये 5.5 वर्ष हा तुमचा कोर्स प्लस 1 वर्षाची रुरल इंटर्नशिप असा 6.5 वर्षाचा कोर्स होतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेऊन मग त्या पद्धतीनं प्रोसेसमध्ये अप्लाय करा. आता ह्या वर्षीची एक गुड न्यूज की कर्नाटकामध्ये हे 2 नवीन कॉलेजेस ऍड होत आहेत आणि हे दोनही कॉलेजेस बेंगलोरपासून 40-50 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आहेत.
त्यामुळे बऱ्याच लोकांचं असं असतं की सर आम्हाला सिटीच्या जवळचा कॉलेज असेल तर भरपूर चांगला आहे, कारण कनेक्टिव्हिटीला भरपूर इझी पडतं. तर ह्या दोन कॉलेजेसमध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. आता बघू की कर्नाटकामध्ये कॉलेजेस वाईज काय लास्ट इयरचा कट ऑफ होता, ह्या कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर्स काय होते, की जेणेकरून तुम्हाला अप्लाय करताना ह्या सगळ्या गोष्टी भरपूर जास्त फायद्याच्या ठरू शकतात. आता कर्नाटकामध्ये टोटल जे 31 कॉलेजेस अवेलेबल आहेत, त्या 31 कॉलेजेसमध्ये मी सांगितल्याप्रमाणे 765 जागा आहेत. ही PDF फाईल मी ह्या यूट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन. आणि फक्त सेंट जॉन बेंगलोरची फी ही 7,38,000 रुपये आहे. बाकी सगळ्या कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर हे 10-11 लाख ह्या रेंजमध्ये आहे. आणि जे शेवटचे 5 कॉलेजेस आहेत, मग MS रमैया असेल किंवा SDM धारवाड, हे जे दोन अतिशय चांगले कॉलेजेस आहेत, ह्या प्रायव्हेट कॉलेजेसचं बजेट हे 16-20-22 लाखापर्यंत येतं. त्यामुळं ऍप्लिकेशन फॉर्म, प्रेफरन्स फॉर्म भरताना ह्या बजेटचा विचार करा आणि त्याच्यानंतरच अप्लाय करा. ह्याच्यामध्ये कॉलेजेसचे रँकिंग किंवा कुठलं कॉलेज चांगलं आहे, कुठलं कॉलेज कशा पद्धतीचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशन घेण्यासाठी तुम्ही अस्मीकडं रजिस्टर करून आजच सगळी इन्फॉर्मेशन प्रॉपर घेऊन अप्लाय करा. आता दुसरा महत्वाचा मुद्दा कट ऑफ. मी सगळ्यांना सांगितलं की कर्नाटकामध्ये लास्ट इयरचा कट ऑफ हा 476 आणि 349 होता. पण जे बेंगलोर सिटीमधले टॉपचे कॉलेजेस आहेत, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना केंपेगौडा, BR आंबेडकर, वैदही ह्या सगळ्या कॉलेजेसला, और बेंगलोरमध्ये AJ शेट्टी आहे, ह्या कॉलेजमध्ये अप्लाय करायचं असेल तर पहिल्या 2 राऊंडमध्ये 550 आसपास कट ऑफ जातो. आणि मेन सिटी सोडून जे बाकीचे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी हा कट ऑफ 476 पर्यंत येतो. आता बट ऑब्व्हियस ज्या कॉलेजेसचं बजेट जास्त आहे, म्हणजे MS रमैया कॉलेजचा कट ऑफ हा आधी 600 पर्यंत जायचा, पण लास्ट इयरला 20 लाखाचं बजेट झाल्यामुळं त्या कॉलेजचा कट ऑफ हा 450 पर्यंत खालती आला. आणि मॉपअप राऊंडमध्ये तर 400-420 मार्क पडलेल्या स्टुडंटला सुद्धा त्या ठिकाणी ॲडमिशन मिळालं. तर अशा पद्धतीने ही कर्नाटकाची ॲडमिशन प्रोसेस होते. तुमच्या मार्कांवरून तुम्हाला कुठं ॲडमिशन मिळू शकतं, प्रेफरन्सेस कसे दिले पाहिजेत, कर्नाटका, तेलंगणा किंवा अदर स्टेटमधलं कुठलं बेस्ट कॉलेज मिळू शकतं, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच अस्मीच्या पेड काउन्सिलिंगला रजिस्टर करा. आणि कुठलेही काही क्वेश्चन्स असतील तर अस्मीच्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला आणि त्यातून कर्नाटकाबाबतीत तुम्हाला बरीच इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत कृपया शेअर करा. थँक्यू.